यापूर्वी सुद्धा भाजपने मित्रपक्षांसोबत एनडीएचं सरकार चालवलेलं आहे. अटल बिहारी वाजपेयींनी ती किमया साधून दाखवली आहे, ती कसरत केलेली आहे. पण 2014 आणि 2019 या दोनही निवडणुकांमध्ये भाजपला प्रचंड मोठं यश मिळालं आणि 272 लोकसभेतला बहुमताचा आकडा भाजपनं स्वबळावरती पार केलेला होता. यावेळेला सुद्धा भाजपला पूर्ण विश्वास होता की तो आकडा आपण पार करू. पण उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, पश्चिम बंगाल या प्रमुख राज्यांमध्ये गणितं थोडीशी बदलली आणि 272 आकड्यापर्यंत पोहोचणं भाजपला कठीण बनलं. त्यामुळे एनडीएमधल्या मित्रपक्षांची साथ यावेळच्या सरकारमध्ये विशेष महत्त्वाची असेल, ज्यात खास करून नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू ही दोन प्रमुख नावं म्हणावी लागतील. महाराष्ट्राचे दोनही नेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेही जण व्यासपीठावरती आहेत. 3 ते 4च महिन्यात महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांची लगबग सुरू होईल, किंबहुना त्यापूर्वीच. आणि या विधानसभा निवडणुका अर्थातच भाजपसाठी, महायुतीसाठी विशेष महत्त्वाच्या. महाविकास आघाडीला लोकसभेच्या निवडणुकीत मिळालेलं यश पाहता महायुतीसाठी एक प्रकारे धोक्याची घंटाही मानली जाते. राज्यातही उलटसुलट चर्चांना सुरुवात झालेली आहे, कारण लोकसभेची ही निवडणूक विधानसभेसाठी मैदान तयार करणारी, मूड टोन सेट करणारी होती. शिवराज सिंग चौहान, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, या दोघांमध्ये थोडीशी चर्चा सुरू आहे. आता प्रतीक्षा आहे ती पंतप्रधान क्षणों में हमारा कार्यक्रम प्रारंभ होने वाला है. हमारे बीच में एनडीए के कुछ और प्रमुख नेता उपस्थित हैं और मैं उनका भी नाम बोलूंगा. अपने स्थान पे अगर खड़े हो जाएं और एक बार स्वागत करेंगे. हमारे बीच में श्री जयंत चौधरी जी हमारे बीच में उपस्थित हैं लोकदल के, उनका भी हार्दिक स्वागत करते हैं. महाराष्ट्र के हमारे रिपब्लिकन पार्टी के हमारे श्री रामदास अठवाले जी, वो भी हमारे बीच में उपस्थित हैं, उनका भी हम स्वागत करते हैं. हमारे तमिल मनीला कांग्रेस के श्री वासन जी हमारे राज्यसभा सदस्य है, वो उपस्थित हैं, उनका भी हम स्वागत करते हैं. हमारे बीच में तमिलनाडु के पूर्व मुख्यमंत्री वासन जी के बगल में, वो भी उपस्थित हैं सर, हम उनका भी पूरी तरीके से स्वागत करते हैं. हमारे अतुल बोरा जी भी हमारे बीच में उपस्थित हैं, उनका हम स्वागत करते हैं. मेघालय के हमारे मुख्यमंत्री श्री कर्नाट संगमा जी, वो भी उपस्थित हैं, उनका भी. उनका भी हम स्वागत करते हैं श्री कर्नाट संगमा जी. इस समय आसाम गण परिषद के हमारे सभी प्रमुख नेता यहां पर उपस्थित हैं. मैं कहूंगा